ये हो गया कुछ हे गाइस, नाइन कटे का ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चला तर असेच ब्लॉग कंटिन्यू बघत रहा, नई ब्लॉगची मजा घेत रहा। चला तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हर्षी बघा, अरे दादी डॅडी डॅडी बोलायचं आहे तुला। डॅडी कपडे घालून घेत ना, हर्षूला कपडे काढले जाता आणि इथे मेकअपचं सामान बघा किती काढलाय। मेकअप करायचे ना बाबू, हर्षू हर्षी डॅडी। तर मी गॅसवर कॉपी ठेवली बाबू दे, उकलाची। रग रग में श्री राम है, मेरे प्रभु का नाम है। कण कण लवकर आगू ले आगू आल ती हुशार झालाय रे जास्त। चला पाहुणा आलाय आमच्या इथे नमित, आमच्या सोमाटण्याचा। नाही रे करणला कुठं ठेवलास, हा तो नाही आला। चॉकलेट जास्त खात वाटत आते आली। वापस कुठं आहे, दोघात आली का? बारीक झाला पोऱ्या। अरे बाबा राखी बघा, हे बघा कपडे घातलं तर कसा लढतय। ब्लॉगिंग मध्ये येस तस म्हणजे चांगली गोष्ट आहे ना। म्हणजे काय आता पूर्ण या दोघांचा पण हर्षूचा पशूचा बालपण पूर्ण व्हिडिओ मध्ये कॅच झालेला आहे। पूर्ण कधी येऊन बघता येईल त्यांना मोठा इथं झाल्यावर किती नाटका केली बारीक असताना। चला आता तयारी पण झाली, हे बघा सगळा पॅकिंग। आता चाललो इचे भावासना राख्या बांधायला करंदड्यात आणि आदेला मयूरचे आणि अजून नाही एवढंच। आणि नंतर माझ्या बहिणीशी येतील। नाही रे हर्षो मला गावांच्या आत्या खाली आता राखी बांधायला। ए इकडे बघा मोबाईल मध्ये घुसले इथं पण। अरे निघला यो यो बघा बाजला आले मग पासून। काय पबजी खेळता का या ना पबजी तयार लागला। अरे बाबूला काय ठेवला तुझ्या लक्षात गाणी बघून ठेवा एक चांगला। बघा हे बहिणी झाली, एकटाच वेट केला तेव्हा आली। आता आली कौशी माहितीये का, 12 वाजल्यापासून तुझी वाट बघतो। परी पण आली, परी मम्मी नाही येणार, मम्मी नाही येणार का बरं। परी पण राखी बांधणार। भैया मेरे राखी को बंधन को निभाना, ऍडजस्ट करून घे आई।
तिला मी सांगलं असं गावाशी जा म्हणून दर्शन नको मग तू जाऊ जाईल ना मग ते इथं आले शेतात नको मी जाईन ते शेतूला इथं आले बांधना चला आता आम्ही निघालो राखे बांधायला हर्षो आजारे यात या आता आल्या कॉलेजला गेल्या होत्या येशू काढे तुम्ही स्वीट घ्यायला आलो आता घेते राखी बांधीन का विचार त्याला लय नाटक करते हो राखी बांधायला तू तर आता काय सांगते त्यांनी बांधले तच बांधी बोलत इकडे हात दाखव क्रिकेट खेळायला गेला होता सुधला वाटत जास्त कशाला कशाला हलतोय थांब ना वातावरण तस चला आता इथून निघालो आता कुठं चाललो आपण आता कांदा कॉलनीत चाललोय त्यांचाच भाऊ तिकडे राहतो कांदा कॉलनीत आणि परत करंदाड्यात यायचं आहे म्हणजे आदेला पण जायचं तिशे आदेला जा आदेशी परत करंदाड्यात आता आलो कांदा कॉलनीत बिल्डिंग मध्ये भाऊ मस्त आहे रे राखी येऊन बसला फोन काय बघत गाणी बोल कोस बोल की मस्त बोलत होतास तू गाणी आता शंकर आणि पार्वती मांडीवर
हेलो लता लो आदेला मयूर सेट चाहिए गार्डन मध्ये चल जाऊ कुठं गार्डन आहे जातो याला आता तिथे चिखोल झाला असेल हर्ष बघा करी वर्ष उतरत नाही मयूर शेटच्या इथे आला होता पिंट्या बैलाचे मालक त्यांनी लय बैल लय बैल टोंड केला त्यांनी ढाल बघा कुठली आहे खासदार केसरी मुलशी मधून गधा फायनलची कुठली आहे की गधा बघू नाव बघू पुण्यांचे आहे कासार साई ग्रुप ही कुठली आहे कुसे गावची आहे गादा बघा जोमलं नाही कुशला कुसे गावला जिंकलेली मानगडचा वजीर आणि पिंटिया ही मुलशी मधून जिंकलेली काल आणि फ्रीज फ्रीज कुठून जिंकलेला मानगाव बत्तीसराला तिकडून जिंकलेला फ्रीज आणि चषक आहे हा आणि अजून बराच आहे अजून सगळा आता ठेवला ना रे बाजूला पिंट्याने लय नाव केलंय अजून नाव करल पुढे जेवायला घेतलंय आता कोल्बी तू जाऊतस का नाही तूस पण बसले इकडे तू जाऊला का निघालेलो चाललेलो घरी आणि आता इथं गार्डन मध्ये चाललो गार्डन आहे खाली नीटी आहे ना टाक्षीन खालशी सर इथं खालशी अरे त्या दिवशी काय रिटर्न जातस इथन चर खालशी यो पॅन्ट काय सरली पॅन्ट सर चालूच असताना हे पॅन्ट काय मुश्किलच आहे काय झाला स्पायडरमॅन अरे अरे वरती डायरेक्ट ती पॅन्ट माकली आलोय करंदड्यात कृष्णाच्या मामाचे जर कुछ लिप बोलवगा कुशू लावत लिप लावत दे अरे गणपती बाप्पा ते बसवलं नाही काय तू जो डायलॉग मारत असतो मार लाईक करो शेअर करो लाईक करो शेअर करो सबस्क्राइब करो
एक कलिंगड बघो पेटून दाख छोटा भीम छोटा भीम तुझी कुठली आहे ती ओळखत नाही नीट लांबून डेंजर भाऊ मी पैसे घेऊन द्यायला विचारलाय टेन्शन बर्फी मी तुट बोल खरा पोट भाऊस खूप झालेला आहे एक तिकडून आता एक भाऊन शिरा मोरला पाहिजे बघ बघ हा इकडे हा हा ओके तू सपोर्ट करा पैसे टाकू शांती पायपड पायपड ए माऊ बाजू हो की ए माऊ बाजू हो बाजू हो फोटो तो रास होते कुसुनी मामाशी सायकल घेतली आता काय रे कुस हे घेतली आता नकऱ्यासाठी नकऱ्यासाठी पिकअप घेतली कुसुनी सायकल चालवली घरा
चला करंदाण्यांची निघालो आता. इथं मयूर भेटला आपला, आपलं जासेचा तेच पोरी मामस पुन्हा आहे. मामसने कुशूला मंचुरन दिले. मामस गेला पटापट देऊन गेला माग. बघा मामस. चला गाईज आताच घरी बसलो. किती वाजले मस्त की फ्रेश होतो आणि वाड्यावर जातो. वाड्यावर आपले फार्म हाऊस होतो थोडा. उद्यापासून आता आमचा सप्ताह चालू होणार आहे ना गावाचा, रामनवमीचा. रामनवमी नाही सॉरी, आपला गोपाळकालाचा सप्ताह चालू आहे ना आता. म्हणजे आहे ते आजचा दिवस खायचा आहे मला. उद्यापासून पूर्ण उपास गोपाळकाला परत देवला जेवायला. ते ब्लॉगमध्ये दाखवेल ते पण तसं. चला आता आम्हाला फार्म हाऊस जायचं आहे आता वाड्यावर. चला आता फ्रेश वगैरे झालो, कपडे बिपडे चेंज केला आणि आता ही बहिणीस आली. साडेसहा वाजलं आता. रक्षाबंधन आमचं अजून बाकी. अजून त्या काही नाही राहत करत या आलिशा सर. आलिशा सर मग उद्या जाऊ ना, उद्याच करू. आता मी कपडे घालू करा उदय. हे चल मग बांधू आपण. चला आता चाललोय फार्म हाऊस वाड्यावर. वाड्यावरचे अजून माझे चार राखे बांधायचे आहेत, ते उद्या बांधणार आहे. आज तीन झाल्या. चला आता काय काय बनू त्या रेसिपी दाखवतो तुम्हाला. कांद्याची शिस्टी बघा, कांद्याची यान टाकायचं फक्त. तरी मी ट्रायला टाकलेला, आता हिवं टाकत लावलाय. नाही मजा येते काम करायला. टाकला याच्यात दवडा पाहिजे ना, तवडा बारीक होतोय. वर्षी दाखवत राहू ना ते फक्त माझ्या ते काम करायला. कांदा चंपाट कापत असला ना याच्यात. ही सिस्टीम आताच आणली, दोन तीन तीन पाठे झाले असतील. म्हणजे आज मी पहिल्यांदा काम करतोय. बघा किती बारीक याच्यापेक्षा बारीक पाहिजे असं याच्यापेक्षा बारीक पण. मसाला टाकत लावला याच्यात. आता घरचा मसाला नाही, पोटे मसाला आहे. घरचा मसाला संपला आमचा. आणि धना पावडर मीठ टाकून झाला पहिलाच. अरे बा दोन दे मॅग्नेट करून झाले. आता आता मग लाईव्ह आला कोणत्या चार जण होईल. चांगले चांगल्या ना शिवाय येते.
कशी टेस्ट आहे? एक नंबर लागतात. रोज मनात बनवायला लागतील. मग तूच बनवत जा. हे डुक बनवायचे आहेत. कुठे आहेत आपले डुके? इथे काय आहेत? हे डुके एक पिशवी डुक्यांचे आहे. कुकर पण आणलाय डुक्यांसाठी. मटन आहे. अजून ही मटन आहे. अजून काय आहे? याच्यात पण डुके आहेत. मेनूच बघलेला. आणि आपले खास प्रमुख पाहुणे हिमांशु राजेश भाई. आणि कधी आठ दुकान कधी आणलं? आठ दुकान. अजून बराच काही बी आहे. अजून यावाचा बाकी. अजून अमित पण घेऊन येत आहे. आणि आपला जे बी चला चिमटा कुठं नेला असतो बनवले. अजून बराच काही बनवायचं आहे. बनवून घेतो. टेस्ट दाखवतो तुम्हाला. डुके डुके बोकडा जे पाय मिस्टेक.